ब्रेकनंतर एक चिंता वाढवणारी बातमी आहे. नशेच्या विळख्यात आता अल्पवयीन मुलं सुद्धा अडकू लागली आहेत. नशाबंदी मंडळाच्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट. अल्पवयीन मुलं व्यसनाच्या विळख्यात. 50% तरुणाई व्यसनांच्या आहारी. पालकांनो आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनतेची ही धक्कादायक माहिती नशाबंदी मंडळाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार राज्यात सध्या 50% तरुण नशेच्या आहारी गेलेत. दारू तसंच तंबाखूजन्य पदार्थ याबरोबरच नेलपेन रिमूव्हर, ग्रीस, व्हाईटनर यांची अल्पवयीन मुलं नशा करतायत. तरुणाईमध्ये वाढणारी व्यसनं नंतर अल्कोहोल बरोबरच इतर बिनवासाची व्यसनं म्हणजे चरस, गांजा, अफू, ब्राऊन शुगर आणि पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी गांजाचं प्रमाण किंवा सेवन करण्याची पद्धत जरा जास्त मोठ्या प्रमाणात रूढ झाल्यासारखी वाटते. 2018 ते 2021 या 3 वर्षातील व्यसनाधीनतेवर नजर टाकली तर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे 85%, दारू 79%, तर ड्रग्सचं 45% सेवन केलं जात आहे. विभक्त कुटुंब पद्धती, आई वडिलांचा मुलांशी कमी झालेला संवाद, मोबाईल, इंटरनेट, व्यसनांचं अनुकरण ही यामागची प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. कुणी हाऊस म्हणून तर कुणी खोटी स्टाईल म्हणून व्यसनाच्या आहारी जातोय. मुलांमधील व्यसनाधीनता पालकांसाठी चिंतेचं कारण बनली आहे. मुलांना यातून बाहेर काढायचं असेल तर प्रबोधन आणि संवाद वाढवण्याची गरज आहे. अश्विनी जाधव केदारी, साम TV, पुणे.